सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू न्यू लेक्चर. ओके, होपफुली मागच्या लेक्चर तुम्ही बघितले असतील. आपण प्रोजेक्शनवरती एक थोडासा वेगळा ट्राय केला होता की 3D मध्ये गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला सॉफ्टवेअरवरून. ओके, सो होपफुली आवडलं असेल आणि त्यातून काहीतरी शिकायला सुद्धा तुम्हाला नक्की मिळालेलं असेल, कारण की इम्पॉर्टंट पार्ट होता प्रोजेक्शन हा आपल्या आर्किटेक्चर सिलेबसमधला. ठीक आहे, सो असाच एक अजून इम्पॉर्टंट पार्ट आहे जो खूप महत्वाचा आहे सध्या आपल्याला, प्रत्येक वेळी त्याच्यावरती क्वेश्चन येतात, तो म्हणजे काय आहे की फॉर्मेशन ऑफ फिगर्स. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ फिगर्स हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे जो आपल्याला आज कव्हर करायचा आहे. आता फॉर्मेशन ऑफ फिगर कसं आहे की थोडस फॉर्म्युला बेस्ड वगैरे असं आपण म्हणू शकत नाही. कसं आहे, प्रत्येक गोष्टीला फॉर्म्युला आणि ऍप्टिट्यूड शिकतो आपण. इथे सगळ्या सगळ्या समजतं की आपल्याला लॉजिक किती कळतं किंवा आपला किती चालणार आहे तिकडे आपलं लॉजिक, ह्याच्यावरती महत्वाचं डिपेंड राहतं ऍप्टिट्यूड. फक्त गायडिंग असू शकतं, पण सो म्हणतात ना पूर्णपणे हे तुमचं असणार आहे की तुम्ही कसं सोडवू शकता. ठीक आहे, सो प्रत्येक वेळी असं होणार नाही की जे शिकवलेलं आहे त्याच्या बेसवरती प्रॉब्लेम सुटेल, कुठला ना कुठला आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन येणारच आहे. पण फॉर्मेशन ऑफ फिगर वरती काही आपण म्हणू शकतो ट्रिक्स आहेत किंवा काही असे फॉलो करायचे आहेत गोष्टी ज्याच्यावरून आपल्याला थोडस सिंपल जाऊ शकतं. ठीक आहे, आता पहिलं तर बघूया आपण काय असू शकतं. ठीक आहे, आता ऑब्व्हियसली तुम्हाला असे काहीतरी ऍबस्ट्रॅक्ट फिगर दिलेले असतात. ओके, असे काहीतरी ऍबस्ट्रॅक्ट तुम्हाला फिगर दिलेले असतात आणि एक तुम्हाला अशी कंबाइंड फिगर कुठेतरी दिलेली असते. ठीक आहे, एक कंबाइंड अशी कुठेतरी फिगर दिलेली असते असं काहीतरी असतं, हे असं असतं आणि म्हणतात ओके याच्यावरून ही फिगर आहे का, म्हणजे करेक्ट फिगर कुठली आहे फॉर्म होते, तर हे चेक करायला तुम्हाला विचारलं जातं. सो अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतात आणि इथे बऱ्याच वेळा कन्फ्युजिंग होऊन जातं, कारण काय आहे की जे पार्ट दिलेले आहेत ना ते तेवढ्याच प्रपोर्शन मध्ये असतील हे सांगता येत नाही. लक्षात घ्या, ते तेवढ्याच प्रपोर्शन मध्ये असतील हे आपल्याला सांगता येत नाही. कारण काय होऊन जातं की जे येणारे क्वेश्चन आपले आहेत, ऑब्व्हियसली तुम्हाला छोट्या छोट्या फार अशा बॉक्सेस मध्ये आकृत्या दिसतात, म्हणजे तुम्हाला फिगर्स दिसतात आणि तिथे ओळखणं अवघड होते की ह्यातली कुठली फिगर नक्की तिथे मॅच होते. ठीक आहे, सो ही एक गोष्ट अशी आहे ना की जे आपण टॅकल करायला लागणार आपल्याला, ते काय आपण बोलू शकत नाही एक्झामिनरला की तुम्ही असं का टाकलं, क्लिअर द्यायला होतं वगैरे, असं काही नाही आहे. थोडंसं आपल्याला बघावं लागणार, कधी कधी इमेजेस ब्लर सुद्धा असतात. आता कसं आहे, तुमचा पेपरच कॉम्प्युटर बेस्ड आहे, सो होपफुली इमेजेस चांगल्याच क्वालिटीमध्ये येतील. पण होऊ शकतं, कधीतरी होऊ शकतं की एखादी इमेज थोडीशी ब्लर वगैरे असेल किंवा प्रपोर्शनमध्ये नसणार आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट पहिली की प्रपोर्शन वगैरे ह्या गोष्टी थोड्याशी क्लिअर, की प्रत्येक वेळी सेम टू सेम साईज आणि हे असेल असं शक्य नाहीये. ठीक आहे, सो अशा टाईपच्या प्रॉब्लेमला कसं टॅकल करायचं, महत्वाचं म्हणजे कसं आहे की ह्या टाईपच्या प्रॉब्लेम्सला आपण टॅकल कसं करायचं. लक्षात घ्या, फिगर्स कधी कधी इतक्या कन्फ्युजिंग होऊन जातात की चारच्या चार फिगर्स यांना मॅचिंग वाटायला लागलेले असतात. ठीक आहे, आता बरेचसे क्वेश्चन जे आपण आता डिस्कस करणार आहे डिजिटलीच आपण डिस्कस करणार आहे, कारण की ऑब्व्हियसली परत बरेचसे आपला असा एकच सब्जेक्ट आहे की जो आपण बोर्डवरती शिकवू शकत नाही आहे. बाकी सगळे सब्जेक्ट शिकवू शकतो, पण ऍप्टिट्यूड हा ही गोष्ट आपण बोर्डवरती शिकवू शकत नाही, त्याला आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म लागणार आहे. कारण ऑब्व्हियसली असे जर फिगर काढत बसल्यानंतर आपल्याला तासाभरात किंवा जे काही 40 मिनिटाचं 30 मिनिटाचं लेक्चर आहे, 2 ते 3च क्वेश्चन कव्हर होतील. ओके, सो ते तुम्ही समजू शकता आणि होपफुली बाकीचे समजतील की डिजिटली आपण का वळतो या गोष्टीसाठी. सो जसं मागे आपण बघितलं तसं इथे सुद्धा आपण क्वेश्चन बघणार आहे स्क्रीनवरती आणि मी तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये एक्सप्लेन करत राहीन की कशामुळे काय आहे. ठीक आहे, सो त्या पद्धतीने जरा बेटर पडतं आणि तुम्ही त्याच्यावरती आन्सर सुद्धा प्रॉपर दिलेले आहेत. सो फर्स्ट अप्रोच, ठीक आहे, फर्स्ट अप्रोच अशा टाईपचा प्रॉब्लेम सोडवताना असणार आहे काउंट नंबर ऑफ गिवन फिगर्स. ओके, पहिलं काय असणार आहे काउंट नंबर ऑफ गिवन फिगर्स, म्हणजे तुम्हाला जे काही छोटे छोटे तुकडे दिलेले आहेत आणि त्या पार्ट्समध्ये एक फिगर जी बनणार आहे ना, तर ते फिगर जे म्हणतात ना फ्रॅगमेंट मध्ये आहे किंवा जे पार्टिशन मध्ये फिगर आहे, म्हणजेच कुठली ही, तर त्याचे पार्ट काउंट करायचे 1 2 3. ठीक आहे, आता ह्याचा उपयोग कसा होतो, बरेच वेळा काय होतं की पार्ट काउंट केल्यामुळे काय होतं की ऑप्शन वगैरे एलिमिनेशन सोपं होतं. एक तरी ऑप्शन असा ऑड मॅन आउट असतो की जिथे तुम्हाला नंबर ऑफ पार्ट मॅच होत नाहीत, म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहात, जर तुमचे 5 पार्ट इथे भेटले तुम्हाला, तर आन्सर फिगर जे आहेत तिथे कुठे ना कुठे 6 असतील 4 असतील. सो हे समजणं गरजेचं आहे की पार्ट काउंट केलेत ना की तुम्हाला एलिमिनेशन सोपं जातं आणि मग आपण आपल्या आन्सरकडे जरा प्रॉपर रित्या पोहोचू शकतो. हे फार महत्वाचं आहे आणि इथे लक्ष द्यायचं आहे. सो हा मेजरली सर्व गोष्टींचा हा फर्स्ट अप्रोच मी आणि बेस्ट अप्रोच म्हणू शकतो की काउंट युअर नंबर ऑफ फिगर्स. सो डेफिनेटली तुम्हाला कळून जाईल की नक्की हे करायचं काय. ठीक आहे, सो एलिमिनेशन इज ऑलवेज द बेस्ट पार्ट फॉर अवर ऍप्टिट्यूड क्वेश्चन. ठीक आहे, एलिमिनेशन इज ऑलवेज बेस्ट पार्ट. सो ते करण्यासाठी तुम्ही फिगर काउंट करा, मॅच करा, नंबर ऑफ फिगर मॅच होत आहे तर ठीक, नाही होत ते ऑप्शन एलिमिनेट. जर फॉर एक्झाम्पल 4 पैकी 4 ऑप्शन मॅच झाले, म्हणजे 5 फिगर आहेत, 5 फिगर दिसत आहेत सर्व, मग कुठे यायचं, शेप्स कडे यायचं. सेकंड कुठला आहे बघायचं, तर शेप्स. ओके, शेप्स मॅच होत आहेत का, म्हणजेच काय, जर माझ्या गिव्हन फिगर मध्ये जर स्क्वेअर आहे आणि जर माझ्या आन्सर फिगर मध्ये एकही स्ट्रेट लाईन नाहीये,
अशा कुठेतरी लाईन्स आहेत, तर ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली अशा कुठेतरी लाईन असतील तर स्क्वेअर फॉर्म होईल का? तर होणारच नाही. मग असं शेप कम्पॅरिझनने तुम्ही एलिमिनेशन करायचं, ठीक आहे? शेप कम्पॅरिझनने तुम्ही एलिमिनेशन करायचं. हे पण भयंकर महत्वाचं आहे, कारण कसं होऊन जातं की बरेच वेळा असे कन्फ्युजिंग क्वेश्चन येतात की चारीच्या चारी याच्यातनं नंबर ऑफ फिगर्स जे वरती आहेत पाच सहा तेवढे सगळे अवेलेबल असतात, पण काय असतं कुठेतरी शेप चेंज असतो. आता याच्यामध्ये कन्फ्युजिंग शेप्स म्हणजे कुठले आहेत, तुमचे पेंटागॉन, हेक्सागॉन, पॉलीगॉन हे जे आहेत ना, हे कन्फ्युजिंग आहेत. काय होतं की दिलेले जे शेप्स असतात ना, ओके, दिलेले शेप्स असतात, कुठेतरी त्यांनी ना थोडीशी छोटीशी गडबड करून दिलेली असते आणि ठेवलेली असते. ओके, त्यातली एखादी लाईन कमी असेल, कुठेतरी काहीतरी ती लाईन विजिबल नसेल. सो अशा शेप्स मध्ये कन्फ्युजन करायचं नाही. ह्या थोड्याशा ज्या स्लॅन्ट एजेसच्या शेप आहेत तिथे प्रॉपरली लक्ष द्यायचं, कारण की तेच कन्फ्युजन क्रिएट करू शकतात. ट्रायंगल इज इझी, स्क्वेअर, ट्रॅपेझियम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, सर्कल वगैरे सोपं आहे, पण प्रॉब्लेम येतो तो ह्या अशा फिगर्स मध्ये, पेंटागॉन, हेक्सागॉन वगैरे आहेत ना, इथे प्रॉब्लेम येतो. कारण की कुठेतरी काय असतं, आपण थोडक्यात ह्युमन आहे, थोडंसं ह्युमन एरर आहे आपण म्हणू शकतो. आपण बघतो इथे ठीक आहे हेक्सागॉन आहे आणि इकडे एखाद दुसरी साईड कमी किंवा जास्त पण असते, आणि आपण काय करतो हेक्सागॉन पेंटागॉन आपल्याला सेमच दिसतात त्यावेळी, कारण पहिलं तर पीअर प्रेशर एक्झाम्स आणि नंतर आपलं ह्युमन एरर, ठीक आहे. सो अशावेळी कन्फ्युजन बरेच होतं आणि हे टाळू शकतो आपण. थोडंसं फक्त काउंट करायचे की किती आहेत बाबा इथे साईड सर्फेसेस, ते आपण काउंट करून घ्यायचे, ठीक आहे. सो हे बेसिकली सेकंड मेथड आहे की तुम्ही ह्याच्यानी ह्या गोष्टी एलिमिनेट करू शकता, इझिली ऑप्शन्स तुम्ही एलिमिनेट करू शकता. सो काउंटिंग जर फेल झालं तर इथे तुम्ही इझिली जायचं आहे, ठीक आहे. आता थर्ड असा मेथड वगैरे काय म्हणणार नाही मी आहे, कारण या दोनच मेथड आहेत, इधर यू फॉलो शेप्स आणि इधर यू काउंट द नंबर ऑफ फिगर्स. ओके, हे दोनच गोष्टी आहेत जे आपण इथे टॅकल करायला उपयोग करू शकतो. बाकी तर मिअर तुमचं लॉजिक आहे की तुम्हाला व्हिज्युअलायझेशन किती चांगलं होऊ शकतं त्याच्यावरती डिपेंडंट आहे, आणि जेव्हा आपण क्वेश्चन्स बघणार आहे ना तेव्हा तुम्हाला इझिली त्या गोष्टी क्लिअर होऊन जातील, ठीक आहे. सो मला जे काही असे थोडेसे कन्फ्युजिंग क्वेश्चन वाटले ते म्हणजे सर्कल वगैरे रिलेटेड होते, कारण कसं आहे सर्कलमध्ये असं थोडक्यात एक पिझ्झा इमॅजिन करा, त्याचे भरपूर पार्ट आहेत, ते अरेंज करणं थोडंसं वेळ घेतं, टाईम कन्झ्युमिंग म्हणेन, डिफिकल्ट नाही म्हणणार मी, पण ते सुद्धा इझिली सॉल्व होऊन जातात. तुम्हाला त्याच्यामध्ये असलेले जे काही बारकावे आहेत ना ते समजून घ्यायचे, ओके. छोटे छोटे डिटेल, मायन्यूट डिटेल्स आहेत ना, मॅटर करतात, लक्षात, खूप मॅटर करतात. सो ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. सो आपण ही जी काही आता नवीन लेक्चर बघणार आहे किंवा हे सिरीज म्हणतो आपण प्रत्येक वीकला, सो या वीकमध्ये आपण हेच डील करणार आहे की फॉर्मेशन ऑफ फिगर, एम्बेडेड फिगर हे काय असतं ना, हे आपण इथे डील करणार आहे. आणि खूप इम्पॉर्टंट आहे, कसं आहे हे जर कळलं ना तर हिडन फिगर सुद्धा तुमचं क्लिअर होऊन जाईल. लक्षात, हिडन फिगर मध्ये सुद्धा मुलं म्हणतात अरे सर प्रत्येक ऑप्शन मध्ये ती फिगर दिसतेच आहे मला, असं नाही आहे. ते का आहे, कारण की ती बुक प्रिंट आहे म्हणून थोडासा एरर होऊ शकतो, ते मीही समजतो, पण कम्प्युटराइज जेव्हा येईल पेपर त्यावेळी असे काही एरर तुम्हाला बघायला मिळणार, क्लिअर कट एजेस आणि क्लिअर कट सर्फेस तुम्हाला बघायला मिळेल. सो तिथे काही कन्फ्युजन होण्याची शक्यता नाहीच आहे, ठीक आहे. सो तसा प्रॉब्लेम तुम्हाला पेपरमध्ये तर भेटणार नाही, जे तुम्हाला आता बुकमध्ये फेस होणार. बुकमध्ये बरेचसे आन्सर्स रॉंग सुद्धा आहेत जे तुम्ही लोक मला क्लिअर करून देता की सर हे इथे चेंजेस आहेत, चांगली गोष्ट आहे. ओके, सो लक्षात घ्या की हिडन फिगर, एम्बेडेड फिगर किंवा फॉर्मेशन ऑफ फिगर या तिन्ही एकमेकावरती डिपेंडेंट गोष्टी आहेत. एक कळली तर नक्की बाकीच्या गोष्टी कळणार आहेत. आता महत्वाचं म्हणजे काय, अजून एक गोष्ट म्हणजे असं, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही फिगर घेऊन अरेंज करायला सुरुवात करू शकता, ठीक आहे. अरेंज करायला सुरुवात इन द सेन्स काय आहे की इथे स्क्वेअर लावून बघूया, ठीक आहे. आता इथून असं काहीतरी आहे का, इथे आपण शेप चेंज करून बघायचं का, इथे असं काही दिलंय का, या पद्धतीने. सो बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही इमॅजिन करू शकता, पण ते खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. सो ऑप्शन्स एलिमिनेट करा, बेस्ट वे तुम्ही तुमच्या राईट ऑप्शनकडे जाल, ठीक आहे. सो सोप्या टाईपचे क्वेश्चन जे येतात तिथे तुम्हाला काउंटिंग करून आन्सर्स नक्की मिळतील, पण जर क्वेश्चनचे लेवल हाय असेल तर तुम्हाला शेप्सवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, ठीक आहे. सो हे महत्वाचं आहे, समजून घ्या या गोष्टी. आपण डिजिटली सगळे क्वेश्चन बघणार आहे, बघूया आपण किती मॅक्सिमम क्वेश्चन कव्हर करता येईल तेवढे मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बॅकग्राऊंडमध्ये जेव्हा एक्सप्लेन करत असतो ना तेव्हा कर्सर मी रोटेट करत असतो, लक्षात आहे, फिगरच्या अराउंड. सो ते बघायचं आहे प्रॉपरली, कुठे सर दाखवतात, काय सांगतात ना, हे महत्वाचं आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. आता बऱ्यापैकी आपला सिलेबस पण संपत आलेला आहे, ठीक आहे, आपला सिलेबस पण कव्हर होत आलेला आहे. मला वाटतं ह्याच्यानंतर एक जो पार्ट आहे तो फोल्डिंगचा एक घेऊया आपण, फोल्डिंग ऑफ पेपर वगैरे जो आहे, फोल्डिंग कटिंग, तो एक पार्ट झाला कव्हर की आपला बरंचसा कव्हर होईल. आणि एजेस सर्फेस काउंटिंग तर मला वाटतं तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं लॅबमध्ये, सो होपफुली ते क्लिअर असेल. तरीसुद्धा जर आपल्याला वेळ भेटला तर आपण त्याच्यावरती लेक्चर कव्हर करूया. सो मॅक्सिमम तर मला वाटतं पुढच्या येते 6 ते 7 लेक्चरमध्ये आपला सगळा सिलेबस जवळजवळ संपून जाईल, ह्याच्या पलीकडे नाही आहे. महत्वाचं जे असेल, परवाचा सेमिनार जर तुम्ही अटेंड केला असेल तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या असणार आहेत. कसं आहे, मॅक्सिमम जेवढे ट्युटर्स आहेत किंवा जेवढे काही सगळे हे माणसं आहेत जे शिकवतात आर्किटेक्चर, ते सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की आर्किटेक्चर ही गोष्ट अशी आहे ना, तुम्ही स्वतः जेवढं शिकाल तेवढंच तुम्हाला फायद्याचं होणार आहे, ठीक आहे. स्वतः म्हणजे जी के रिलेटेड पार्ट तुम्ही वाचणं गरजेचं आहे. मी इथे येऊन उभा राहिलो आणि सांगितलं ओके ताजमहल इज इन दिल्ली, ओके आग्रा काय आहे ते, इट इज बिल्ड बाय व्हाईट मार्बल, बाय शहाजान, काय तुम्ही झोपाल,
तुम्हाला ते आर्किटेक्चर लेक्चर कमी आणि एसएसटीचं लेक्चर जास्त वाटेल. सो तसल्या गोष्टी आपण करू शकत नाही. सो जीकेचा पार्ट तुमच्याकडे आहे, तुम्ही जेवढं वाचन कराल तेवढं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. कितीही पुस्तकं असतील सर्व वाचून काढा, नेटवरती माहिती काढा. जेवढे जीके सिरीज जमली तेवढी आपण ट्रायआउट केलेली आहे कव्हर करण्याचं. अजून सुद्धा पॉईंट्स असतील तर तुम्ही मला सांगा मेसेज करून, सर याच्यावरती आपण कव्हर करूया का, आपण त्याच्यावरती ट्रायआउट करू. ठीक आहे, सो ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन आपण डिजिटली बघूया. चला सुरू करू. सो फ्रेंड्स, जसं आपण बोललो होतो आपण डिजिटली काही गोष्टी बघणार आहे, तसं चला बघायचा प्रयत्न करूया आपण. ठीक आहे, काही इमेजेस आहेत आपण त्या बघायच्या आहेत. सो तुमच्या स्क्रीनवरती आता काही इमेज दिसणार आहेत किंवा क्वेश्चन्स दिसणार आहेत, आपण त्याचे आन्सर्स इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सो जसं बोर्डवरती मी काही गोष्टी समजवल्या होत्या त्या बेसिक मेथडने आपण फॉलो करायला गोष्टी सुरू करायच्या आहेत. सो पहिली गोष्ट जी मी समजवली होती ती म्हणजे काय होती, तर फिगर काउंटिंग, म्हणजे किती फिगर्स आहेत आपल्याकडे ते काउंट करायचं आणि त्याच्यावरून आपण हिशोब लावायचा की आपलं ऑप्शन कुठलं करेक्ट असणार आहे. ठीक आहे, सो इथे एक्झॅक्टली दिसतंय 1, 2, 3 आणि 4 आहेत, बरोबर आहे. इथे बघा 1, 2, 3, 4, 5, सो ए एलिमिनेटेड. ठीक आहे, इथे 1, 2, 3, 4, ओके 4 आहेत. इथे सुद्धा 1, 2, 3, 4 आहेत. इथे सुद्धा 5 आहेत. सो हे सुद्धा एलिमिनेट झालं. सो ऑप्शन बी आणि सी तर उरतं आपल्याकडे, बी आणि सी उरते, पण त्यामध्ये पण कशी गडबड आहे की म्हणतात ना आपल्याला फिगरच्या शेप्सवर जावं लागणार. जे मी म्हटलं होतं दुसरी कंडिशन जी सांगितली होती की तुम्हाला जर नंबर सेम मिळाला तर त्या फिगरच्या शेप्ससाठी आपण जाणार आहे, तसं आपण इथे बघूया. सो बघायला इथे बघा, इथे 4 फिगर्स आहेत, ह्या 4 फिगर्स, आणि इथे बघितलं तर इथे सुद्धा 4 आहेत, पण ही फिगर कुठेही ह्यासोबत मॅच होत नाही. बघा सी आणि ही दिलेली फिगर कुठेही मॅच होत नाही आहे. बी फिगर मॅच होते, बघा हा छोटा ट्रायंगल जे 2 आहेत हे आणि हे मी म्हणू शकतो, हा राईट अँगल ट्रायंगल इथे मला दिसतो आहे आणि हे जे काही आहे काईट ते इथे मला दिसतं आहे. ठीक आहे, सो ऑब्व्हियसली आपला ऑप्शन बीच असणार आहे. सो सिम्पल आहे, बघा या पद्धतीने तुम्ही कुठलाही क्वेश्चन टॅकल करू शकता. ठीक आहे, सो इथे जेव्हा फिगर काउंटिंग फेल होते तेव्हा मी शेप्ससाठी जातो, शेप्स बरोबर असेल तर ते आन्सरसुद्धा मी प्रॉपरली काढू शकतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सो हा सेकंड क्वेश्चन आहे, इथे बघूया आपण चला की ट्रँगल्स 2 आहेत, 2 राईट अँगल ट्रँगल आहेत, 2 सिम्पल ट्रँगल्स आहेत. ठीक आहे, आता मुळात म्हणजे सी आणि डी बघता क्षणी आपल्याला कळलं पाहिजे की ते एलिमिनेट जवळजवळ होता येतच. ठीक आहे, जवळजवळ एलिमिनेट होत आहेत, त्याचं रिझन पण आहे की हे ॲक्युट जे ट्रँगल दिसतो आहे हा कुठेही इथे अवेलेबल नाही आहे डीमध्ये बघितला तर. सो ऑब्व्हियसली तो डी ऑप्शन तर इथे कॅन्सल आहे. सीमध्ये बघितलं तर हा ट्रँगल ठीक आहे, पण इथे राईट अँगल ट्रँगल्स मला कुठेही दिसत नाही आहेत, इथे कुठेही राईट अँगल ट्रँगल नाही आहे. सो एक इथे बघा, 1, 2 जवळजवळ 2 राईट अँगल ट्रँगल आहे, 3rd राईट अँगल ट्रँगलप्रमाणे वाटत असेल पण नाही आहे तो, पण 2 तरी नक्की आहेत इथे. ठीक आहे, सो आता बी आणि एमध्ये आपला ऑप्शन राहतो, आता बी आणि ए ऑप्शन एक्झॅक्टली सिमिलर आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली ते सिमिलर आहे, फक्त आता इथे प्रश्न राहतो तो तुम्ही कुठला ऑप्शन चूज करता. बघा ऑप्शन नंबर ए जर तुम्ही म्हणत असाल की करेक्ट आहे, तर एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या फिगर्स आहेत त्या ऑप्शन नंबर एमध्ये जेव्हा अरेंज करून घेता तेव्हा त्या ह्या पद्धतीने अरेंज होत नाही, ज्या पद्धतीने इथे फिगरमध्ये दिले ना त्या पद्धतीने ते अरेंज होत नाही, तुम्हाला त्याची मिरर इमेज घ्यावी लागते तेव्हा ते ह्या फिगरसोबत एक्झॅक्ट मॅच होतात. लक्षात घ्या, हा क्वेश्चन मुद्दामूनच टाकलेला आहे मी, कारण की हा थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे आणि मी याच्यावरती थोडंसं सर्चसुद्धा केलं तर ऑप्शन नंबर बी हा ऑप्शन करेक्ट आहे आणि जवळजवळ सगळ्या थिअरॉटिकल एक्सप्लेनेशन्समध्ये हेच दिलं होतं की ए हा ऑप्शन जो आहे तो इथे मॅच होतो आहे पण तो मिरर इमेज करावी लागते तरच तो एक्झॅक्ट मॅच होतो. इथे मॅचिंग आहे नाही असं नाही आहे त्यांचं म्हणणं, पण त्याची मिरर इमेज घेतली म्हणजेच बी ऑप्शन जेव्हा मला मिळेल तेव्हा हे ज्या प्रपोर्शनला आहेत, ज्या अँगलला आहेत, ज्या दिशेला आहेत ते मॅच होतात. ठीक आहे, सो इथे काही कन्फ्युजन होण्याची गरज नाही आहे. एवढा असं TDS क्वेश्चन पडेल असं मला वाटत नाही. एक्झॅक्टली सेम आकृत्या देणं थोडंसं डिफिकल्ट वाटतं. हा मला वाटतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समधला क्वेश्चन होता, हायर लेवलचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होते त्यामधला. ठीक आहे, आणि जे काय आर्किटेक्चरचे पार्ट होता तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला SSC CGL MPSC वगैरेपर्यंत यूज होणार आहे. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर बी इथे करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो थर्ड क्वेश्चन बघा, इथे थोडंसं ब्लर वाटत असेल काही हरकत नाही आहे. आता हे सिम्पल आहे, इव्हेंच्युअली हे सिम्पल आहे. मुळात म्हणजे डी आणि सी हे तर ऑप्शन कट होतात, इथे तुम्हाला इझिली दिसत असेल सी आणि डी तर इथे गायब होतात, इथे काही प्रश्नच नाही आहे सी आणि डीचा, कारण सरळ सरळ दिसतंय कुठेही ते मॅच होत नाही आहेत. सो राहिला प्रश्न ए आणि बीमध्येच. ठीक आहे, सो आता एमध्ये जर बघितलं किंवा बीमध्ये आपण सर्च करूया, चला तर आपल्याकडे जे काही दिलेलं आहे, ठीक आहे, आपल्याकडे जे काही दिलेलं आहे जर त्याला मी इन्वर्ट केलं म्हणजे थोडक्यात कॉर्नर्स एकत्र आणले, ऑब्व्हियसली
विचार करा, मी हा पार्ट असा एकत्र, हा पार्ट साईडला पकडून हे जर जॉईन केले तर मध्ये एक काहीतरी एक काईट टाईप आकृती तयार होईल जी रिकामी राहणार आहे. सो ऑब्व्हियसली मला हे सगळे कॉर्नर्स जे आहेत ना, चारही कॉर्नर्स, ते आतमध्ये आणून एक स्क्वेअर तयार करावं लागेल. आणि जेव्हा मी एखादा कॉर्नर आत आणेन तेव्हा हे शेप कसं होणार आहे, इन्व्हर्ट होणार. बघा या पद्धतीने हे इन्व्हर्ट होणार आहे आणि इथे असं आणि हे असं. सो ऑप्शनवर बी करेक्ट आहे. एमध्ये प्रॉब्लेम आहे की हे सेंट्रल जे लाईन्स आहेत ह्या कटिंगच्या, ह्या इथे नाही आहेत. बघा इथे कुठेही अशी सेंट्रल लाईन नाही आहे जी याला कट करते. सो ऑब्व्हियसली ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट ऑप्शन आहे. सो इझी आहे, रिलेटिव्हली खूपच इझी आहे मी म्हणेन. नेक्स्ट बघूया. चला इथे बघितलं तर स्माइली फेस वाटतोय कुठला तरी, काय हरकत नाही आहे. बघूया आपण की काय करेक्ट ऑप्शन इथे असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे चला डी बघूया. डीमध्ये बघा ह्या दोन पॅरल लाईन्स आहेत असं कुठेही अवेलेबल होऊ शकत नाही. पॅरल लाईन्स दोन येणं ह्या शेप्समधून इम्पॉसिबल गोष्ट आहे. सो तुम्ही एलिमिनेट करू शकता. इथे बघा फिगर काउंट करूया, चार आहेत, एक दोन तीन चार आणि पाच. इथे पाच फिगर होतात, ऑब्व्हियसली कॅन्सल. इथेसुद्धा पाच फिगर होत आहेत, ही मधली जर स्पेस तुम्ही फिगर म्हणून पकडली तर हे सुद्धा कॅन्सलच होईल. इथे बघूया 1 2 3 4 फोर आहेत, इथे पण फोर आहेत. पण आता गमतीशीर गोष्ट अशी आहे ना की हे जे आर्क वगैरे आहे जे काही जॉईन होणार आहे, ठीक आहे, हा मोठा आर्क म्हणा, हे छोटे कोन म्हणा, तर कोन टाईप आकृती आपल्याला फक्त इथे बघायला मिळते. हे अगदी राईट अँगल टाईप आहे, ते राईट अँगल टाईप अशी आकृती इथे कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही आहे. तशी फिगर कुठेही मॅच होत नाही. सो ऑब्व्हियसली अगेन ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. चला हे सिम्पल आहे रिलेटिव्हली, हे तुम्ही इझिली गेस आउट करू शकता. इथे बघा ऑप्शन नंबर बी तर नाहीच आहे, कारण की असं हे कुठे एज कट नाही आहे, डी नाही आहे, सॉरी सी तर ऑब्व्हियसली नाही आहे इथे. कारण इथे असं तुम्ही जॉईन केलं तरीसुद्धा ते पॉसिबल नाही होणार, कारण की एवढा मोठा आपल्याकडे प्रपोर्शनमध्ये रेक्टँगल नाहीच आहे. राहिली गोष्ट बीची, बी पण इम्पॉसिबल आहे, इथेसुद्धा पॉसिबल होणार नाही आहे. आता इथेच पॉसिबिलिटी होऊ शकते, ती म्हणजे इथून तुम्ही कट करा आणि हे तुम्ही जॉईन करा. सो एक इथे राईट अँगल ट्रँगल आहे आणि हा एक तुमचा रेग्युलर जो ट्रँगल दिसतोय तो इथे तुम्हाला बघायला मिळेल. सो ऑब्व्हियसली ए इज करेक्ट. एक लक्षात घ्या, एक दोन चार प्रश्न सोडवल्यानंतर ना तुम्हाला इझिली गोष्टी कळायला सुरुवात होतात की आपण नक्की करायचं काय आहे. ठीक आहे, सो कुठल्याही बाबतीत कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर काही वाटलं की एखादा क्वेश्चन डिस्कस करायचा आहे तर तुम्हाला सांगितलेला एक सेपरेट ग्रुप आहे, तिकडे तुम्ही क्वेश्चन्स डिस्कस करा. मी बघत असतो कसं आपापसात जेव्हा डिस्कस करणार आहात तेव्हाच तुम्हाला चांगले कुठल्या तरी रिझल्टपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि बेस्ट आहे तिकडे तुम्ही डिस्कशन करू शकता. ठीक आहे, हे पण रिलेटिव्हली सिम्पलच आहे मी म्हणेन. कारण कसं आहे, पुन्हा तीन फिगर आहेत पण ह्या फिगर्स बघा इथे कसं, इथे काही लाईन्स वगैरे नाही आहे जॉईनिंगला, इथे तुम्हाला स्वतःला लाईन्स सोडावे लागणार आहेत. सो पुन्हा डीपासून सुरू करूया. डी इम्पॉसिबल आहे, सीसुद्धा पॉसिबल नाही आहे. बी आणि एमध्ये आता थोडंसं सिमिलॅरिटी दिसते, पण हा जो स्लँट आहे ना भाग, ह्याच्याने इथे कन्फ्युजन क्रिएट होतं. आता इथे तुम्ही कसं आहे की ट्रँगल्स कसे क्रिएट करताय ह्याच्यावरती डिपेंडन्सी आहे. इथे एक छोटा केलात, ठीक आहे, हा छोटा हे दोन ट्रँगल्स मिळून एक स्क्वेअर तयार करू शकता, रेक्टँगल तयार करते. आणि हा छोटा ट्रँगल आहे तो वरती इथे राहिला आणि इथून तुम्ही लाईन कट केलीत की हे दोन छोटे तुम्हाला इथं ट्रँगल्स मॅच होताना दिसतील. सो ऑप्शन नंबर ए इज माय मोस्ट करेक्ट ऑप्शन. ओके, मी काय म्हणतोय, मोस्ट करेक्ट ऑप्शन. ओके, तर त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, इथेसुद्धा गमतीशीरच गोष्ट आहे खरं म्हणाल तर, कारण रिलेटिव्हली इथे सोपं आहे. पहिला ऑप्शन एलिमिनेटच होतो, कारण की स्क्वेअर परफेक्ट कुठेच नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, बी ऑप्शन बघूया. ठीक आहे, डी ऑप्शन पण जातो, कारण की ही अशी लाईन कुठेही अवेलेबल नाही आहे माझ्याकडे, प्रॉब्लेमच नाही येणार. बी ऑप्शनमध्ये बघूया. ओके, एक राईट अँगल ट्रँगल, स्क्वेअर माझ्याकडे इथे कुठेही असा परफेक्ट कुठे दिसतच नाही आहे. सो तेसुद्धा नाही. ठीक आहे, जरी हा आपण इथे ॲबस्ट्रॅक्ट शेप पकडला तरी असा ट्रँगल, हे दोन ट्रँगल तर नाही आहेत, त्यामुळे काही हरकत नाही. आता बघूया, हा एक ट्रँगल मला इथे दिसतोय, हा ट्रँगल इथे दिसतोय, हा शेप मला इथे दिसतोय आणि हा सर्कल इथे. सो डेफिनेटली आन्सर सी तुमचा एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, आता इथे बघूया. चला ह्या क्वेश्चनमध्ये आता इथे आपण बघितलं तर पाच फिगर्स आहेत, पाच फिगर आहेत. तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे की बाकीच्या ह्याच्यात किती आहे, 1 2 3 4 बी एलिमिनेटेड, 1 2 3 4 5 6 डी एलिमिनेटेड, 1 2 3 4 5. ठीक आहे, 5 1 2 3 4 5. सो ए आणि सीमध्ये 5 5 आहेत. सो आता कंपॅरिझन करायला सुरू करायचं, बघूया. ओके, थोडं सर्दी झाली सो आवाजात फरक वाटत असेल. इथे राईट अँगल ट्रँगल आहे, हा छोटा इथे एक ट्रँगल आहे. ठीक आहे, हा ट्रँगल मला इथे कुठेतरी दिसतो आहे, हा लहान ट्रँगल इथे आहे आणि हा इथे आहे. ओके, एकडे जाण्याची काही फार गरज नाही आहे. सी ऑब्व्हियसली तुमचा करेक्ट ऑप्शन इथे असणार आहे. सो बघितल्यानंतरच तुम्हाला प्रॉपरली कळलं असेल की सी आपला करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, ओके, हे बघूया. आता इथे बघूया आपण काय आहे ते. चार फिगर्स आहेत, काही हरकत नाही, चलो काही हरकत नाही, प्रॉब्लेम नाही. ट्रँगल छोटा आहे, इथे बघायचं आपण आता कुठली मॅच होते.
डी एलिमिनेटेड, बी एलिमिनेटेड. ओके, बघूनच मी सांगू शकतो बी आणि डी इथे एलिमिनेट होतं आहे. राहिला प्रश्न एचा, मी प्रयत्न करतो एसाठी आणि सीसाठी. ओके, कुठे आहे बघूया आपण. सीमध्ये जर प्रयत्न करूया, हा ट्रायंगल इन्व्हर्टेड, ओके काही प्रॉब्लेम नाही आहे. ही आकृती मला दिसते, हे हाफ हाफ ॲरो आहेत, ठीक आहे. हे हाफ ॲरो इथे मी इथे म्हणू शकतो किंवा इथेही आहेत असंही म्हणू शकतो मी. सो आता चेक करूया आपण कुठल्या ह्याच्यात बेस्ट मॅच मिळतो आहे आपल्याला, हा ते महत्त्वाचं आहे. दिस हाफ ॲरो अँड दिस हाफ ॲरो, ओके. जवळजवळ सी आणि ए जवळजवळ सिमिलरच आहेत खरं म्हटलं तर, सी आणि ए जवळजवळ सिमिलर आहेत. सो इथे बेस्ट प्रोबॅबल ऑप्शन तर ए वाटतो आहे मला. ओके, बेस्ट प्रोबॅबल ऑप्शन तर मला ए वाटतो आहे. बघा, ही फिगर इथे आहे तशी दिसते, हा ट्रायंगल जवळजवळ आहे तसा, हा ॲरो मी इथे म्हणू शकतो एक्झॅक्टली आहे तसा. पण एक गडबड तिथे होते, हा ॲरो इथे कट होतो आहे असं चालणार नाही, ठीक आहे. सो ए ऑप्शन नसणार आहे इथे, आपला ॲरो कट होऊन नाही चालणार कारण की दोन्ही ॲरोचे एजेस शार्प आहेत. सो डेफिनेटली इथे शार्प एजेस ह्याच फिगरमध्ये दिसत आहेत इथे आणि इथे. सो डेफिनेटली सी इज अवर करेक्ट ऑप्शन. ओके, ए नाही आहे, सी करेक्ट ऑप्शन आहे, असं कन्फ्यूज होऊ शकतं लक्षात घ्या. पण आता इथे काय प्रॉपर ॲनालाइज केल्यानंतर मला कळलं, अरे इथे एज इथे शार्प आहे, इथे ब्लंट एज आहे, चालणार नाही. सो सी ऑप्शन इज माय मोस्ट करेक्ट अँड एक्झॅक्ट आन्सर, ठीक आहे. सो होपफुली समजत असेल तुम्हाला. नेक्स्ट बघूया, चला पिझ्झा बनवायचा आहे. आता इथे या असल्या टाईपच्या फिगरमध्ये तर महत्त्वाचं म्हणजे काय, सर्कल तर 100% बनणार आहे. तो तुम्ही फार विचार करू नका कुठला शेप कुठे जोडला काय केलं वगैरे, तुम्ही विचार करा त्या आतल्या बबल्सचा विचार करा की कुठे प्रॉपर बबल्स आहेत, ठीक आहे. सो इथे तीन जवळजवळ असे हाफ सर्कल आहे, शोधायची सुरुवात करायची. एक दोन तीन आहे, एक दोन तीन आहेत, इथे पण आहे, इथे. सो जवळजवळ इथे सर्वच आहेत. आणि आता बघितलं तर तसं म्हटलं तर प्रत्येक ह्याच्यात जवळजवळ सिमिलॅरिटी आहेच नाही, येस नाही आहे. सो छोटा सी एक आहे, ठीक आहे. डीमध्ये बघूया आपण, ठीक आहे. डीमध्ये बघूया, दोन बाहेरच्या साईडला जाणारे सी आहेत लक्षात घ्या. हा आणि हा तर ऑब्व्हियसली बाहेरच्या साईडला जाणार आहे, पण इथे दोन्ही सी असे आतमध्ये आहेत. सो हे ऑप्शन गेलं. इथे पण हे बघा, सी दोन बाहेरच्या साईडला हवे होते, हे चुकीचं ऑप्शन आहे. हे दोन बाहेर आहेत, एक आत आहे, बरोबर आहे. ए आणि इथे बघा, हे पण दोन बाहेर आहेत, एक आणि हा दोन बाहेर आहे, हा एक आतमध्ये आहे. सो ए आणि सीमध्ये आता आपलं कन्फ्युजन राहतं. सो ए आणि सीमध्ये मेजर डिफरन्स स्पॉट करायचा प्रयत्न करायचा आपण की आपल्याला कुठे दिसतो आहे. तर इथे बघितलं तर मला हे जे शेप्स आहेत, हे दोन, ते इथे प्रॉपर दिसत आहेत मला, ना की इथे दोन. लक्षात, एवढा मोठा असा पार्ट आपल्याकडे नाहीच आहे, हे बाकीचे खूपच ॲक्यूट होऊन जातात. हे बरोबर प्रपोर्शनमध्ये फक्त सी फिगर आहे. सो इथे मी म्हणू शकतो की ऑप्शन नंबर सी माझा एक्झॅक्टली करेक्ट ऑप्शन असणार आहे. कारण कसं आहे, तुम्हाला बघितल्यानंतरच कळलं पाहिजे की हां हे ऑप्शन आपलं करेक्ट आहे. व्हिज्युअलायझेशन इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही ड्रॉईंग वगैरे एवढं काढता, पर्स्पेक्टिव्ह वगैरे गोष्टी बऱ्याचशा बघता, त्याच्यामुळे तुमचं व्हिज्युअलायझेशन क्लिअर झालेलंच असेल. 3D वगैरे मी शिकवलेलं आहे मागे, त्यामुळे सुद्धा तुमचे अजून कन्सेप्ट ब्रशअप झालेले असणार आहेत, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. ओके, आता हे थोडं हिंदीत लिहिलं आहे, प्रश्न आकृती उत्तर आकृती आहे. जसं मला क्वेश्चन मिळाले आहेत मी तुमच्यासाठी आणलेले आहेत. आधीच आर्किटेक्चरचं मटेरियल तुम्ही नेटवर गेलं तर मला वाटतं आता सगळ्यात जास्त मटेरियल माझंच असणार आहे, कारण एवढं कोणीही टाकलेलं नाही आहे आर्किटेक्चरच्या बाबतीत. मी परवा सर्च केलं तर आर्किटेक्चरचे छोटे छोटे लेक्चर व्हिडिओ टाकलेले आहेत, जिथे 4-5 असे ताजमहल, कुतुब मिनार, त्याचे कोण काय असं एवढं सगळं दिलेलं आहे. पण BRCवरती असं कोणीही एवढं मटेरियल टाकलेलं नाही जेवढं सध्या माझं मटेरियल नेटवरती असणार आहे. तुम्ही जाऊन कधीच चेक करा, 40-30 लेक्चर्स जेवढे आपण टाकलेले आत्तापर्यंत, एवढे आर्किटेक्चर रिलेटेड लेक्चर्स कुठेही टाकलेले नाही आहेत कोणी, ठीक आहे. सो जेवढं मला मिळतं तेवढं मी आणण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करतो. ओके, सो चला बघूया आपण. पुन्हा 4 आहेत, आता चेक करूया कुठे मॅच होत आहेत, काय होतं आहे, गडबड काय आहे इथे. ओके, डी ऑप्शन तर नाही येत आहे माझा, ऑब्व्हियसली डी ऑप्शन माझा इथे एलिमिनेट होतो आहे, ठीक आहे. बघूया आपण एकदा, चेक करून बघूया. ओके, करेक्ट सिक्वेन्स वाईज आहे, तेच मला चेक करायचं होतं. ओके, आता इथे चेकआउट करूया आपण काय आहे ते. ए बी सी अँड डीमध्ये बेस्ट प्रोबॅबल तुम्हाला कुठलं ऑप्शन वाटते बघा, जरा चेक करू दे मलासुद्धा हे. ओके, डी आणि बी तर मी बघता क्षणी सांगतो एलिमिनेट होते. ए आणि सीमध्ये राहिलं गोष्ट कन्फ्युजनची, तर मी इथे सीमध्ये जरा लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. ही आकृती मला इथे कुठेतरी दिसते, ठीक आहे. हा ट्रायंगल पण दिसतो आहे, हे काय आहे ते दिसण्याचा प्रयत्न करतो आहे मी. कुठे आहे अशी फिगर,
ठीक आहे, इथे कुठे आहे का ट्रायंगल? हे ट्रायंगल, हे पण ट्रायंगल आहे, ठीक आहे. हा ट्रायंगल, ट्रायंगल, हे पण ट्रायंगल आहे. इथे एक ही शेप मला दिसते, ठीक आहे. हा ट्रायंगल मला दिसतोय, हा पण दिसतोय. राहिली गोष्ट हे आता थोडंसं दिसत नाही आहे मला इथे. ओके, सो आपण कुठलं ऑप्शन चूज करू शकतो यामध्ये? तर दोन ट्रायंगल्स आणि दोन क्वाड्रिलॅटरल टाईप शेप्स आहेत. सो इथे खरं तर ऑप्शन डी पाहिजे. बघा, या क्वेश्चनवरती तुमचं काय मत असेल तुम्ही मला आपल्या ग्रुपवरती सांगू शकता, पण मला त्यांचं ऑप्शन असं सी आहे, जिथून मी मटेरियल आहे, जिथून चेकआउट केलं आहे मी हे मटेरियल, ते सी म्हणतात. पण मला वाटत नाही हे सी ऑप्शन असावं, कारण की फोर साइडेड शेप्स आहेत हे दोन, आणि ते फक्त इथेच मला दिसू शकतात. एक दोन तीन चार, इथे एक दोन तीन चार, आणि दोन ट्रायंगल, पण पुन्हा राईट अँगल ट्रायंगल आहे इथे. काही हरकत नाही, बघूया सी किंवा डीमध्ये आपण चेकआउट करूया, काही हरकत नाही. तुमचं काय मत असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके, नेक्स्ट बघूया. चला, इथे आपण 12th क्वेश्चनवरती आलो आहे. आता चेकआउट करूया आपण कुठले ऑप्शन्स आहेत. एक दोन तीन चार, ठीक आहे. एक दोन तीन चार, चार चार, ठीक आहे. बरेचसे चार आहेत. आता या ॲरोसोबत मला बऱ्याचशा गोष्टी डील कराव्या लागणार आहेत. हा ॲरो जिकडे काही दिसणार आहे, जास्तीत जास्त मला पॉसिबल वे दिसत आहेत ॲरोचे, तिकडे ऑप्शन माझं मॅक्सिमम करेक्ट असू शकतं. सो इकडे तर मला कुठे एमध्ये दिसत नाही आहे ना बीमध्ये दिसतो. सो ए बी एलिमिनेट झाले. त्यानंतर सीमध्ये पण मला फार काही दिसत नाही आहे. डीमध्ये मला चेक करूया आपण, डीमध्ये अवेलेबल आहे का. सो ओके, हे जर इथून मी इथे लाईन घेतली तर पॉसिबल तर आहे मिळणं, नाही असं नाही आहे, पॉसिबल तर आहे. हे तर नाही आहे, हे दोन तर नक्की नाही आहेत, ठीक आहे. सो आपण बघूया हा शेप कुठे मला बघायला मिळतो आहे. हा इथे आहे, ठीक आहे. किंवा हे पण इथे मी म्हणू शकतो, एक हा दोन. इथे मोस्ट प्रोबॅबल सी करेक्ट असणार ऑप्शन, 100% ऑप्शन सी करेक्ट असणार आहे. कारण की हा ॲरो बघा, इथे विजिबल आहे. हा जो एक क्वाड्रिलेटर शेप आहे म्हणू शकतो, हा एक क्वाड्रिलेटर आणि दोन छोटे ट्रायंगल आहेत. इथे दोन क्वाड्रिलेटर आहेत, सो एलिमिनेट करा, काही हरकत नाही. ओके, आता इथे चेकआउट करूया आपण काय असणार आहे करेक्ट ऑप्शन ते. इथे आता तुम्ही बघू शकता मोस्ट प्रोबॅबल ऑप्शन तर मला बी सी आणि डी, ते कुठल्याही प्रकारे मला वाटत नाही आहेत की हे करेक्ट आहेत कुठल्याही प्रकारे. सरळ सरळ मला दिसतं की ह्या जर शेप जॉईन केले ना, तर हा एक शेप इथे, हा एक शेप बॉटमला, आणि हा जो आहे तो हा शेप इथे सेंटरला. सो ए 100% आपलं करेक्ट ऑप्शन आहे. चला यामध्ये बघूया, हे पण सोपं आहे. बघता क्षणी मी सांगू शकतो डी इज करेक्ट ऑप्शन. हे मला इथे दिसते, हे दोन छोटे ट्रायंगल मला इथे दिसत आहेत, कारण की ते बघितल्यावर थोडे सिमिलर आहेत. जॉईन केल्यानंतर ते एक स्क्वेअर हे रेक्टँगल प्रॉपर तयार करतील. हा ट्रायंगल इन्वर्ट करून इथे लावून टाका, एवढाच एक शेपचा रेक्टँगल तयार होईल, जो की मला इथे प्रॉपरली दिसून येतो. सो डी इज माय मोस्ट करेक्ट ऑप्शन. ओके, आता इथे थोडंसं बघायला हवं आपल्याला काय आहे काय नाही आहे. ठीक आहे, सो एक परफेक्ट स्क्वेअर तर येणार नाही आहे. हे पण नाही, हे पण नाही, कारण सगळे एजेस मुळात म्हणजे स्लँट आहेत म्हटल्यावर आपल्याला हा पॅरलेलोग्रामच मिळणार आहे, आणि सिमेट्रिकल शेप्स आहेत हे सगळ्या गोष्टी. सो हे तुम्ही एकत्र एम्बेडेड केलेत ना की तुम्हाला हा पॅरलेलोग्रामच शेप मिळेल, बाकी कुठला शेप इथे तुम्हाला मिळणार नाही. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. सो डिफरंट तुम्ही लॉजिक लावू शकता. इथे माझं लॉजिक होतं स्लँट शेप्स आहेत, सो मेजरली आणि सगळे सिमेट्रिकल हे आकृत्यांपैकी आहेत. सो माझा बी ऑप्शन इज मोस्ट करेक्ट. ओके, त्यानंतर इथे बघूया, हे पण मला सिम्पलच वाटतं खरं तर, कारण की इथे शेप थोडे ओबडधोबड असले म्हणून काय असलं आपल्याला प्रॉपर इथे शेप दिसू शकतात. चला, हा शेप मी म्हणेन हा इथे उलटा करून लावलेला आहे, ठीक आहे. हा शेप इथे, हा ट्रायंगल इथे, ठीक आहे. चला, डी ऑप्शनवरूनच मी सुरुवात केली आणि नेमकं डी ऑप्शन माझं करेक्ट दिसते, मोस्ट करेक्ट ऑप्शन मला इथे डीच दिसते. हा शेप इन्व्हर्ट करून वरती ठेवलेला आहे, हा शेप इथे आहे, आणि ट्रायंगल शेप तुम्हाला इथे कुठेतरी दिसतो आहे, ठीक आहे. सो इझी आहे हे सुद्धा क्वेश्चन, असे बरेचसे क्वेश्चन आहे जे तुम्ही डायरेक्टली सांगू शकता, ठीक आहे. आता बघूया आपण इथे क्वेश्चन, इन इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन, ते वाचा तुम्ही, विच ऑफ द फिगर वगैरे बरेच काय 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 दिलेलं आहे. सो इथे कुठलं ऑप्शन करेक्ट आहे ते आपण इथं सर्च करूया. चला, पहिलं तर सगळेच हे सर्कल बनणार आहेत, नाही असं नाही आहे. मला आता ना सरळ सरळ इथे एक गोष्ट दिसते, कुठलाही आहे ना असं राईट अँगल ट्रायंगलमध्ये कुठला मला काही दिसतच नाही आहे, पहिली गोष्ट. सो बी सी अँड डी तर मी इथं डिरेक्टली आत्ता एवढं प्रॅक्टिस झाल्यानंतर एलिमिनेट करू शकतो, कारण असं डिरेक्टली एवढे परफेक्ट एजेस असणार असं मला कुठेही इथे काही दिसत नाही आहे. हे बघा, हे एवढे मोठे पार्टिशन कुठेही नाही आहेत, फक्त हे एक फिगर प्रॉपर दिसते, एक दोन तीन चार आणि पाच,
हे बघा हे पाच इथे मला प्रॉपर दिसत आहेत, बाकी कुठेही दिसत नाही आहेत. सो मोस्ट करेक्ट ऑप्शन इज ए हियर. ओके इथे सुद्धा आपण बघूया, चला इथे काय असणार आहे करेक्ट ऑप्शन. ओके मला हे आता कुठे दिसते बघूया पहिलं, म्हणजे ट्रायंगल्स लक्षात घ्या, बरेच ठिकाणी असतात, तुम्हाला डिफरंट शेप सर्च करायचे आहेत हे करा. सो हा शेप मला इथे थोडासा वाटतोय आहे, थोडा इन्व्हर्ट करून छोटा ट्रायंगल इथे, आणि हे दोन ट्रायंगल जसे सिमेट्रिकल आहेत त्यांना इन्व्हर्ट करून जॉईन केलं तर एक रेक्टँगल फॉर्म होईल. सो ऑप्शन नंबर बी 100% माझा करेक्ट ऑप्शन आहे, मला बाकीचे ऑप्शन्स बघायची सुद्धा गरज नाही. चला नेक्स्ट बघूया, फाइंड आउट विच फिगर्स. ओके इथे दोन ट्रायंगल्स रेक्टँगल्स आहेत, एक छोटा ट्रायंगल दुसरा ट्रायंगल. सो इथे सुद्धा मोस्ट प्रोबॅबली बीच करेक्ट ऑप्शन आहे, हे दोन ट्रायंगल इन्व्हर्ट करून जॉईन केले तर हे इथे कुठेतरी कम्प्लीट होतात आणि हे दोन इथे मी म्हणू शकतो. सो मोस्ट प्रोबॅबली बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, फाइंड आउट सेम क्वेश्चन तर सेमच राहणार आहे. ओके आता इथे ओके हे हा फिगर तुम्ही सोडवून द्या, हा आपण मगाशी सोडवलेला आहे. इझिली तुम्ही सांगू शकता दोन इन्व्हर्टेड ट्रँगल्स आहेत त्यांना जॉईन करा, एक छोटा ट्रँगल टॉपवरती ठेवा. बघा ए बी सी डी मधलं कुठलं आहे याचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे. ओके हे काय आहे, इन इच ऑफ द फॉलोइंग सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह इन विच स्पेसिफाईड कंपोनंट्स ऑफ प्रॉब्लेम फिगर आर फाउंड. ओके अशा टाईपचे पण क्वेश्चन येऊ शकतात की दिलेली फिगर आहे त्याचे सगळेचे सगळे कंपोनंट्स कुठल्या फिगरमध्ये अवेलेबल आहेत ना ते आपल्याला सर्च करायचे आहेत. सो ते तुम्ही बघू शकता. ओके सॉरी हां हे बघा इथून आता सर्च करूया, हे अशोक चक्र दिसते सगळीकडे, ठीक आहे हे पण आहे आहे सर्व ठिकाणी आहे सर्कल. एलिमिनेट इथे काय, हे दोन आलेत इथे एलिमिनेट. महत्त्वाचं म्हणजे हा शेपच आहे जो आपल्याला व्हेरीफाय करून देतो की ऑप्शन नंबर बी इज करेक्ट ऑप्शन. हा छोटा शेप आहे बघा, इथे व्हेरिफिकेशन आपलं झालं. सो मोस्ट करेक्ट ऑप्शन इज बी. परत हा सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे, हा इझिली तुम्हीसुद्धा सोडवू शकता लक्षात घ्या. सो इथे ऑप्शन नंबर बघा कुठलं करेक्ट असणार आहे, इझी आहे, इझिली तुम्ही स्पॉट आउट करू शकता, असं काही कठीण नाही आहे. चला प्रयत्न करा बघा. स्टार तर मला जवळजवळ सगळ्याच्यात दिसतो आहे, सो स्टार सोडून देऊया. दोन हे चौकोन दिसत आहेत मला, सर्कल पण जवळजवळ दिसत आहेत, हे चंद्रमा पण दिसत आहेत, म्हणजे प्रश्न राहिला ह्याचा. डॅश आणि हे कुठं आहे तर इथे आणि इथे आहे. सो आता पुन्हा ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन आलं की इथे आपण बघायचं सर्कलला इथे क्रॉस केलेलं आहे, सो ऑब्विसली सी नाही आहे, बी नाही आहे, ए नाही आहे. सो डी इज माय मोस्ट करेक्ट ऑप्शन. ओके सो व्हेरी सिम्पल मेथड, आपण जे काही आता क्वेश्चन्स बघितले त्याच्यावरून मला वाटतं हा पार्ट तुमचा खूपच चांगला क्लिअर झालेला असेल. एखाद दुसरा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे तो सोडवा तुम्ही, आणि काय असेल तर डिस्कशन करायला तुम्ही ग्रुपवर येऊ शकता. ठीक आहे, सो मला वाटतं आता बऱ्यापैकी जवळजवळ सिलॅबस आपला संपलेला आहे. मला तुम्ही ग्रुपवरती किंवा पर्सनली पॉईंट्स टाकू शकता की सर हे एखाद दुसरा पॉईंट आहे जो आपल्या सिलॅबसमधून कवर करायचा आहे. लक्षात घ्या, जे के पार्ट हा आपण बराचसा सिरीजमध्ये कवर केला आहे सुरुवातीला, तुम्हाला तो वाचणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि पेपर फोल्डिंग कटिंगचा पार्ट मी घेणारच आहे, तो एक पार्ट आहे. बाकी आता तुम्हाला कुठला पार्ट वाटतो की त्याचं व्हिडिओ लेक्चर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पाठवू शकता. आपण त्याच्यावरती तेवढं जर मटेरियल असेल जे अर्धा एक तास होऊ शकतं तर ते लेक्चर 100% आपण घेणार आहोत. सो बघा तुम्ही सिलॅबस चेक करा एकदा, तुम्हाला कुठला पॉईंट राहतो आहे असं वाटत असेल तर बिंदास तुम्ही मला मेसेज करा आणि सांगा सर या पॉईंटवरती डिस्कशन घेऊया का. ठीक आहे, सो होपफुली समजलं असेल, आवडलं असेल लेक्चर, तर नक्की बघा आणि अभ्यास करत राहा, व्यवस्थित नोट्स वगैरे कंप्लीट करत राहा, पी सी एम पण करत राहा स्टडी ॲप्टिट्यूडसोबत, ड्रॉईंगचं पण करा, तेवढंच महत्त्वाचं आहे सगळ्या गोष्टी. कारण यावर्षी आता किती लेक्चर समोर होणार आहे हे पण आपल्याला माहीत नाही आहे. सो जरा तयारी व्यवस्थित असावी तुमची अशी अपेक्षा आहे. सप्टेंबरच्या आसपास ऑक्टोबरला सगळ्यांचाच पोर्शन संपणार आहे, मेजरली आपलासुद्धा संपून जाईल, त्यानंतर मिअरली तुमची प्रॅक्टिसच राहणार आहे. सो थोडं प्रॉपर स्टडी करत राहा, काय असेल तर विचारत चला, काही प्रॉब्लेम आला तर नक्की डाऊट वगैरे विचारा. ठीक आहे, चला भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.